Hectares command area included under the project canal rehabilitation work for 7.3 lakh. राज्याच्या लेखानुदान अधिवेशनाला वादळी सुरुवात. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी आणले अडथळे. अध्यक्षांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव नंतर घेतला मागे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांना लोकसभेचं तिकीट देण्याचा काँग्रेसचा विचार. दोघांवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांचं मत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंधन तोडत काँग्रेसमध्ये केला प्रवेश. तर परभणीचे शिवसेनेचे खासदार गणेश दुधगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा नवाब मलिक यांचा दावा. शिवसेना मुर्दारांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे मुर्दारांचे नेते झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फोडलं एका नव्या वादाला तोंड. म्हणाले उद्धव ठाकरे हे मुर्दाडांचे नेते. शिवसेनेची मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी. आम्ही या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीमध्ये ज्या अशा तऱ्हेनं अपप्रचार करणारी वृत्ती आहे त्याला आम्ही खिंचून काढण्याचा प्रयत्न आम्ही त्या देशामध्ये करतो. काँग्रेस विरोधात बातम्या देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या प्रवृत्तींना ठेचून काढू. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचं वादग्रस्त वक्तव्य. सिंधुदुर्गातल्या बांदा टोलनाक्याच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती. आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. आणि नागपूर जिल्ह्यात काल झाला गारांचा पाऊस. संत्री गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचं प्रचंड नुकसान.